रामदेव बाबा ने मुंबई में आयोजित एक कार्यक्रम में महिलाओं पर एक वक्तव्य किया था। इस वक्तव्य को लेकर पूरे महाराष्ट्र में रामदेव बाबा का विरोध किया जा रहा है। चंद्रपुर में भी जिला महिला कांग्रेस की ओर से, साथ ही महिला कांग्रेस अध्यक्षा नम्रता ठिमस्कर के नेतृत्व में रामदेव बाबा के विरोध में नारेबाजी कर आंदोलन किया गया। स्वतःला योग गुरु समझतात असे जे स्वतःला बाबा समझतात असे रामदेव बाबा ने एका कार्यक्रमामध्ये जिथे महिलांचं योग शिबिर होतं त्यामध्ये महिलांविषयी असं वक्तव्य केलं की महिला साडी परिधान केली तर सुंदर दिसते, सलवार सूट मध्ये सुंदर दिसते आणि काही नाही घातलं तरी माझ्या नजरेतून सुंदर दिसते, इतकं घाणेरडं आणि नीच वृत्तीचं आपत्तिजनक वक्तव्य रामदेव बाबांनी केलं आणि त्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सवालाखे यांच्या मार्गदर्शनात आज आम्ही हे आंदोलन करत आहोत की ज्या महिलाच्या उदरातून रामदेवने जन्म घेतला त्या महिलांबद्दल त्याची अशा पद्धतीची नीच भावना कशी काय असू शकते, त्यामुळे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की हा संत नसून रामदेव बाबा असंत आहे आणि त्याचप्रमाणे हा बाबा नसून हा एक ढोंगी आहे जो सामान्य माणसाला मूर्ख बनवतो असा हा ढोंगी बाबा आहे। त्याचप्रमाणे यामध्ये दुसरा एक मुद्दा मला उपस्थित करायचा आहे की त्याच वेळी आपले जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृताची सुद्धा त्या व्यासपीठावर बसलेल्या होत्या आणि त्यांना उद्देशूनच रामदेव बाबांनी हे विधान केलं, त्यावर अजूनपर्यंत अमृताजी काही सुद्धा बोलल्या नाही। तर आमची ही मागणी आहे महिला काँग्रेसच्या वतीने की अमृताजींनी सुद्धा याबद्दल आपलं मत व्यक्त केलं पाहिजे कारण त्या एक स्वतंत्र वृत्तीच्या स्त्री आहे तर त्यांनी सुद्धा याबद्दल बोललं पाहिजे आणि त्याचबरोबर रामदेव बाबांनी सुद्धा जे हे घाणेरडं वक्तव्य महिलांबद्दल केलेलं आहे आपत्तिजनक त्याबद्दल जाहीर माफी मागितली पाहिजे आणि जर जाहीर माफी मागितलं नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन महिला काँग्रेस केल्याशिवाय राहणार नाही। त्यासोबत आज आम्ही एसपी साहेबांना आता भेटणार आहोत आणि रामदेव बाबावर कारवाई केली पाहिजे या संबंधीचं एक पत्र आणि तक्रार आम्ही एसपी साहेबांना देणार आहोत आणि जर रामदेव बाबांनी माफी मागितली नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन जोडे मारण्याचं झालं, यानंतर त्यांच्या तोंडाला सरळ काळे फासल्याशिवाय महिला काँग्रेस राहणार नाही।